आज ओबीसी बहुजन पार्टीची राज्य कार्यकारिणीची लोकसभेच्या नंतरची पहिलीच बैठक झाली. या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये आज सगळ्या आमच्या उमेदवारांच्या अनुभव जे आहेत ते आम्ही ऐकून घेतले. त्याचप्रमाणे त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत की पुढची निवडणूक लढताना आम्हाला काय सुधारणा कराव्या लागणार आहेत त्याही आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आता येणाऱ्या ज्या निवडणुका ज्या आहेत, एक तर आता पदवीधरची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी होत आहे, त्या शिक्षक मतदारसंघ आहेत. ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये शिक्षक आणि पदवीधर हे दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही लढायचा निर्धार ते आजच्या बैठकीत झालेला आहे. असा ठरावसुद्धा या ठिकाणी पास झालेला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व 288 मतदारसंघामध्ये त्या निवडणुका ताकदीनं लढण्याचा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आमचा झालेला आहे. हो, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात दोन्ही मतदारसंघात आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभा राहणार आहेत. आणि जर तुम्ही जर मतदाराचं बघितलं तर जवळपास 70% जे आहे ना ते पदवीधर जे आहेत ते ओबीसी समाजाचे आहेत, बहुजन समाजाचे आहेत, मागासवर्गीय समाजाचे आहेत. त्यात शिक्षक जर मी बघितलं तर शिक्षक तर जवळ 80% हे ओबीसी आणि मागासवर्गीयचे आहेत. कारण उच्च वर्णांचे जे काही शिक्षक होते ते आता त्या ह्याच्यातून बाहेर गेलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी आम्ही जर उमेदवार उभा केले तर आमच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे. त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे, पण आमचाही सरकारला इशारा आहे की जर तुम्ही ह्या प्रस्थापित समाजाच्या दडपशाहीला हुकुमशाहीला बळी पडून जर ओबीसीच्या विरोधात काही निर्णय केला तुम्ही तर मात्र ओबीसी समाज तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि भुईसपाटसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये ओबीसी फिरसा देणार नाही. यावेळी आम्ही 16 उमेदवार या ठिकाणी आम्ही उभा केले आणि त्या ठिकाणी ताकदीनं सगळे लढले. इवन साताऱ्यासारखी जागासुद्धा आम्ही लढलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये ओबीसी जो आमचा पक्ष नवीन होता, आमचे उमेदवार नवीन होते, साधनं नव्हती, संघटन नाही आहे, कार्यकर्ते नाही आहे, पैसा नाही आहे, तरीसुद्धा आमचे उमेदवार जे आहे ना ताकदीनं लढलेले आहेत. त्यामुळं ह्यावेळी नक्कीच आमच्या 16 किमान 2 ते 3 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी सांगली ते असेल, बारामती असेल आणि जालना असेल, त्या 3 जागावरती आम्हाला विजयाची आम्हाला खात्री आहे. त्या मनुस्मृतीच्या विषयी आमचे अभ्यासक आहेत, लेखक आहेत, आमचे लक्ष्मण गायकवाडजी यांचा अभ्यास आहे, ते तुम्हाला सांगतील. ती जे श्लोक मुलांना शिकवणं म्हणजे पाषाणकालामध्ये जाणं आहे.